लालपरी पोहोचली रशियाच्या ट्रॅव्हल्स फिल्म इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये. मंडळी बातमी खूप इंटरेस्टिंग आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. ट्रॅव्हल फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मधील निवडीबद्दल दिग्दर्शक संतोषी मिश्रा म्हणाल्या, आमच्यासाठी आणि टीमसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये निवड होणे आणि थिएटर मध्ये प्रदर्शन होणे म्हणजे एक प्रकारे पुरस्कार मिळाल्यासारखे आहे. बातमी अशी की लालपरी अ रोड फेरी या डॉक्युमेंटरीची रशियाच्या ट्रॅव्हल फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये फेस्टिवल साठी निवड झाली आहे. ही डॉक्युमेंटरी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी मॉस्को रशिया येथील चित्रपट ग्रहांमध्ये 2 आणि 3 मार्च 2024 रोजी दाखवली जाणार आहे. प्रवास ही संकल्पना घेऊन जगभरातील प्रवास विषयांवर आधारित डॉक्युमेंटरी या महोत्सवासाठी निवडल्या जातात. त्यासाठीच हा महोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन आहे, अगदी तशीच ग्रामीण भागाची लाईफलाईन लालपरी अर्थात एसटी बस आहे. लालपरी राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था कशा प्रकारे चालवते हे या डॉक्युमेंटरी मध्ये ज्येष्ठ पत्रकार दिग्दर्शिका संतोषी गुलाबकाली मिश्रा यांनी दाखवले आहे. एसटी बस ही केवळ ग्रामीण महाराष्ट्राची वाहतूक नसून त्यांची जीवनरेखा आहे. अवघड परिस्थितीत एसटी आपली वाहतूक चालवते. महिला, शेतकरी, व्यापारी, छोटे व्यावसायिक, सरकारी नोकर, शाळकरी मुले, विशेषतः मुली, फ्रंटलाईन वर्कर, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे जीवन एसटी बसवर किती अवलंबून आहे हे डॉक्युमेंटरी अधोरेखित करते. नंदुरबार, धुळे जिल्हा व मेळघाटाचा परिसर येथे डॉक्युमेंटरीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मंडळी, ही बाब आपल्यासाठी खूप अभिमानाची आहे, कारण लालपरीचे रशियामध्ये एवढे मोठे भव्य दिव्य चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शन होणार आहे. या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.